राणीवाडी मैदानात आपल्या संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लाडके म्हणजे शिवेंद्रराजे बाबा आपल्या समवेत आहेत. तर काय सांगाल, आज एवढं बैलगाडी शर्यतीला म्हणजे स्पर्धा निर्माण झाली आणि क्रेज जी आहे त्याबद्दल काय सांगा? एक तर राणीवाडी गावामध्ये बैलनाथ यात्रेच्या देवाच्या यात्रेच्या निमित्तानं स्पर्धा होतात आणि आणेवाडीला ही अनेक वर्षांची परंपरा आहे. तरी जगात आता तुम्ही म्हटलं वस्तूच इथे, कारण गावाकडं ग्रामीण भागामध्ये मध्ये जर करमणुकीची यात्रेमधले जर जे काही प्रकार असतात हे बघितले तर बैलगाड्या शर्यत, कुस्त्या, गावात होणारा तमाशा, ही करमणुकीचे इथले हे आहेत. म्हणजे या निमित्तानं सगळं गाव एकत्र येतं, एका ठिकाणी बसतं, कुस्त्यांना असू दे, बैलगाड्यांना असू दे, अगदी गावातल्या तमाशाला पण असू दे, ही पूर्वंपार चालू असणारी आपली परंपरा आहे. म्हणजे आपल्या आजच्या पंजापासून किंवा त्यांच्या पण आधीपासून ही परंपरा चालू होती. मध्यंतरीच्या काळात याच्यावर थोडं कोर्ट कचेरी झाल्यामुळं बंदी आली होती, पण परत एकदा कोर्टाच्या आदेशानं सगळं सुरू झालंय. सगळे प्राणीमित्र आहेत, सगळ्यांना म्हणजे लाखो रुपयाची बैलं आज जरा बैलांच्या किमती करायच्या म्हटलं किंमत पण करू शकणार नाही, एवढ्या जेवढं जपण्याचं काम या बैलांना किंवा आपल्या पोटच्या मुलासारखं सगळी शेतकरी आणि बैलमालक करत असतात आणि काळजी घेत असतात. माझ्या मते तर अतिशय चांगलं आहे, ही क्रेज वाढली आहे, लोकांना त्यानिमित्तानं एकत्र येतात, दिवस पूर्ण या ह्याच्यामध्ये जातो पण सगळी एकत्र येतात. आज तुम्ही इथं बघितलं तर सगळ्या वयोगटातली लोक इथं आहेत, म्हणजे आता तर महिला पण इथं बैलगाडी शर्यती बघायला यायला लागलेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे, वाढली पाहिजे. आज इथं मैदान पण सुंदर असं मैदान झालंय, शेवटची फायनल आपण बघितली, अतिशय म्हणजे चित्त थरारक अशी फायनल झाली, अतिशय घासून निकाल झाला. शेवटी स्पर्धा आहे, कोण तर जिंकणार कोण तर हरणार, त्यामुळे सगळ्यांना पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा देतो आणि भैरवनाथ यात्रा कमिटी आपली आणेवाडीची, आमचे दादा पाटील, आमचे उपसरपंच परांदे साहेब सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व मालक जे आले, बैलगाडी मालक चालक जे आले, जाकी सगळे सगळ्यांचं अभिनंदन करतो सहकार्य केल्याबद्दल आणि पुढच्या वर्षी असंच त्यांनी यावं ही विनंती करतो. बाबा, आता या बैलगाडी क्षेत्रामुळं अनेक बैलांना चांगल्या चांगल्या किमती यायला लागलेत. आता जो फायनलला बैल होता म्हणजे माहिती आहे त्याला जवळपास 1 कोटी 10 लाख रुपयाची किंमत आलेली, गर्णिकीचा राजा झाला जवळपास 1 कोटीची किंमत आलेली. आता मुंबईचा जो निंबाळकर सरांनी बैल घेतला तो 160 लाखाला घेतला, एक प्रकार चांगले दिवस यायला लागले. 100% आज शेतकऱ्याच्या दारात 1 कोटीचा ऐवज त्याच्या दारामध्ये आहे. हे तो बैल जो तो सांभाळतोय अगदी आपल्या मुलासारखं, आज त्याची किंमत मी जे म्हटलं की आपण किंमत करू पण शकणार नाही. जे यातले शौकीन आहेत, जे यातले ज्ञानी आहेत, त्यांनाच तो बैल कसा आहे त्याचं सगळं जे काही म्हणजे शरीरष्टी म्हणा, त्याची उंची, त्याचं सगळं जे काही आहे, हे एवढ्या कोट्यावधीची मालमत्ता आज त्या शेतकऱ्याच्या दारात आहे आणि याचा अभिमान आपल्याला शेतकऱ्यांना असला पाहिजे. आपल्याला लवकरच असं सातारा जिल्ह्यात मोठी बैलगाडी स्पर्धा पाहायला मिळेल का तुमच्या नावाने? नाही, आता सगळीकडे स्पर्धा चालूच असतात. मध्यंतरी भरतगावला पण स्पर्धा झाल्या होत्या, प्रत्येक याच्यामध्ये पुसेगाव, कोरेगाव सगळीकडे, त्यामुळं स्पर्धा तर सगळीकडे चालू आहेत आणि नक्कीच म्हणजे मला वैयक्तिक याची आवड आहे बैलगाडी शर्यतींची, त्यामुळे मी यापूर्वी नागठाण्याच्या स्पर्धांना जायचो, अंगापूरला जायचो, वर्ण्याला व्हायचा, त्यामुळे मला पण आवड आहे, आज आणेवाडीला आलो आहे आणि नक्कीच इथंच आता दादांनी जाहीर केलं की पुढच्या वर्षी एनफील्ड बुलेट म्हणजे ही बक्षीस ठेवलं जाणार आहे, त्यामुळं नक्कीच इथंच आणेवाडीलाच चांगल्या पद्धतीनं स्पर्धा अजून मोठ्या मैदान हे मोठं होईल अशी खात्री देतो. बाबा, बैलगाडी क्षेत्र हे प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवत असतं आयुष्यामध्ये, तर काय म्हणजे काय काय शिकवलं बैलगाडी क्षेत्रामध्ये? नाही बाबा, तर शेवटी आपलं एक तर परंपरा जपणं हे या ह्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. दुसरं म्हणजे जी आपल्याकडं असणारी मुखी जनावर आहेत त्यांना सांभाळणं, त्यांना जोपासलं, त्यांना जीव लावला. तर आता तुम्ही जसं म्हणला की जो कराडवाल्याचा बैल बरोबर ना, महिला जो आहे आज त्याची किंमत 1 कोटीपर्यंत जाऊ शकते, पण तरी त्या मालकानं स्वतःकडे ठेवला आहे. एखादा असता तर विकून लगेच पैसे घेऊन मोकळा झाला, पण त्यानं ते केलं नाही.
हे प्रेम लावण्याचं जे आहे किंवा त्या जरी मुका प्राणी असला तरी मुलापेक्षा पण जास्त प्रेम, एवढी कोटीची किंमत झाली तरी त्यांनी तो दिलेला नाही, तो स्वतःकडे ठेवलाय, हे शिकतो आपण याच्यातनं की सगळ्यांवर प्रेम करा, जनावर असू देत माणूस सगळ्यांनी गाडामाला देऊळगावला शेतावर बैल आहेत पण ती शेतीसाठी आहेत, ती काय इकडे वापरू शकत नाही, आता हे सगळं करायचं म्हणजे त्या बैलगाडी बरोबर मला यायला लागणार, आता ते काय शक्य होणार नाही, पण बघू पुढे मागं काय झालं तर सांगता येत नाही. आणि मला एवढं नाही, पहिलं आता नावं जी आपण ऐकतो काय ते बल्मा, परत आता इथला बैब्या रायफल अशी नावं ऐकतात सुर ही जी युट्यूबवर नावं ऐकली किंवा स्पर्धेमध्ये जी पेपरला ऐकली तेवढीच नावं माहीत आहे, बकासूर म्हणा बल्मा तुमचा बैब्या आपला इथला अशी बरेच आहेत.